मी वर्षा मेहता केवी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. रायगडातील विश्वासार्य व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आज सबस्क्राइब करा केवी न्यूज रायगड. अलिबाग नगर परिषद हद्दीतील नागरिकांसाठी शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या डोंगरे हॉल येथे स्वतंत्र लसीकरण केंद्राचे शुभारंभ नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ तथा भाऊ सिंकर हे या केंद्राचे पहिले लाभार्थी ठरले. यावेळी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा नगरसेवक ॲडव्होकेट गौतम पाटील आदी उपस्थित होते. कोरोना रुग्ण होम क्वारंटाईन मध्ये असतानाही सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहे, त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होते. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 18 जिल्ह्यांमध्ये होम क्वारंटाईन बंद केले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्याचाही समावेश आहे. या ठिकाणी होम क्वारंटाईन 100% बंद करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. कोरोना चाचणी अहवालासाठी रायगडकरांची होणारी धावपळ आता थांबणार आहे. कोरोना रुग्णाला आता तास दीड तासात आपला कोरोना रिपोर्ट मोबाईलवरच प्राप्त होणार आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने विकसित केलेल्या क्लाउड पॅथॉलॉजी सॉफ्टवेअरमुळे कोरोना रुग्णाला आपला रिपोर्ट हा तासाभरात मिळणार आहे, त्यामुळे लॅब बाहेर होणारी गर्दीही टळणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. या वादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. मात्र मदतीचा आकडा अद्यापही स्पष्ट करण्यात आलेला नाही. अलिबाग येथे होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक यंत्रसामग्री, वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी 2,98,798 रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी यासाठी पाठपुरावा केला. महाराष्ट्राचं शोषण करणारं हे सरकार असून कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आपण लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यास हे तीव्र चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेनं आगेचूक करीत असून ते बुधवारी सकाळी भद्रक जिल्ह्यात धामरा बंदरावर भूस्पर्श करेल असे भारतीय हवामान विभागाने म्हटले होते. सकाळी 10:00 सुमारास हे वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, त्यामुळे वादळाआधी ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पुन्हा एकदा लोकांना विठीस धरणं या मताचा मी नाही. मी शिवशामूंचा वंशज असून सामान्यांची काळजी करणं कर्तव्य आहे. कोरोना संकट असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आंदोलन करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतंही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावंच लागेल असा इशारा संभाजीराजेंनी दिलाय.